ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ ಬಡದ ಆಯೋಜಿತ ಭವ್ಯ ರೆಕಾರ್ಡ್ ಆನ್ ಸ್ಪರ್ಧಾನೆ ಮೀನಾ ಕೊರೆ ಭೂಷಣ್ ಪುರಸ್ಕಾರ या संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या दातृत्वातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे ते आमचे मार्गदर्शक बंधुतुले मित्र आदरणीय कुलस्वामी क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअरमन संतोषदादा चव्हाण ज्यांना या ठिकाणी आपल्या मीना कोरे भूषण पुरस्कार देण्यात आला ते आमचे मित्र आणि आध्यात्मिक क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व प्राध्यापक पंकजी गावडे सर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सीमाताई सोनवणे व्यासपीठावर उपस्थित आदरणीय विशाल जुन्नरचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक अरुण शेठ पारखे आमचे सहकारी मित्र अरुणजी मोरे कुलस्वामीचे संचालक आदरणीय सुनीलदादा चव्हाण आपल्या परिसराचा भूषण आणि होम मिनिस्टर कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून तुम्ही मंगेशजी सांगितलं की 2 तासात होतो पण त्यांचा कमीत कमी 4 तास लागतात ते मेघनाथ जाधव आणि विशेष म्हणजे त्यांना आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून उगवतातारा जो पुरस्कार मिळाला मनापासून आपलं अभिनंदन या कार्यक्रमाला उपस्थित या गावच्या सरपंचताई व्यासपीठावर आदरणीय महाप्रेताई आहेत चव्हाणताई आहेत आमचे सहकारी मित्र उमेशजी चव्हाण आहेत निलेशजी आहेत सुधीर आहे माजी सरपंच खंडूशेठ आहेत खर तर नावं घ्यावीत अशी सगळी प्रमुख मंडळी विकासराव आहेत आपण सगळे वडचकर ग्रामस्थानी पंचक्रोशीतील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले स्पर्धक आहात आणि सुरुवातीला बोलायला मला दिलेलं आहे म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी प्रास्ताविकामध्ये अधिकच बोलणार नाही पण आपण सगळेजण या कार्यक्रमाला आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आज आणि उद्या 2 दिवस अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने या स्पर्धा या ठिकाणी कुलस्वामी खंडेरायच्या कृपेने पार पडतील याच्यामध्ये आमच्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये सुद्धा आदरणीय संतोष दादांच्या निमित्तानं असेल या सगळ्या सहकाऱ्यांच्या निमित्तानं असेल आपल्या परिसरातल्या या बाल चमूंना त्यांची कला दाखवण्याच्यासाठी खरं तर इतकं मोठं व्यासपीठ आपण या पवित्र भूमीमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनापासून त्या ठिकाणी स्वागत करत असताना पुन्हा एकदा कुलस्वामी खंडेराय यात्रेच्या निमित्तानं आपल्या सगळ्या ग्रामस्थांना मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर म्हणजे सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर माझ्या भगिनी आणि माझे बंधू यांना सर्वप्रथम माझा नमस्कार खरं तर आज कुलस्वामी खंडेराय यात्रेच्या निमित्ताने तिथे येण्याचा मला योग आला आणि संतोष दादांनी पण इथे खूप आग्रहाचं आमंत्रण दिलं आता जेवढं मी ऐकलं की मीना खोरे पुरस्कार आणि उगवता तारा म्हणजे आपले पंकज महाराज गावडे आणि मेघनाथ जाधव यांना हा पुरस्कार दिलेला आहे आणि त्यांचं मी अभिनंदन करते खरं तर आज महिलांसाठी खूप जिव्हाळ्याचा विषय म्हणजे होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता पण कार्यक्रमाला लेट झाल्यामुळे तो काही होऊ शकला नाही तर आता उद्या हा कार्यक्रम होणारच आहे आणि आपण सगळेजण ह्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे आनंद घेणार आहे त्या गोष्टीचा आणि आता जो कार्यक्रम होणार आहे तो
थोडक्यात डान्स स्पर्धा आहेत लहान मुलांच्या. थोडंसं कलेविषयी मी सांगेन की खरं तर कला ही ग्रामीण भागातूनच जन्म घेतलेली आहे. थोडक्यात म्हणजे लोककला विभाग प्रमुख प्रकाश खांडगे हे सुद्धा आपल्याच तालुक्याचे आहेत. शुभांगीताई लाटकर आहेत, म्हणजे ह्या ॲक्टर्स आहेत. असे मंगेश हडवळे आहेत. बऱ्याच म्हणजे आपल्या तालुक्यातील बरीच लोक अशी आहेत की जी कलाक्षेत्रात पुढे आहेत. आपल्या लोककला नृत्याच्या ताई ज्यांना आपण म्हणतो विठाताई नारायणगावकर ह्यांचं सुद्धा नाव आपण सन्मानाने घेतो. आणि आज असाच एक कार्यक्रम आपल्या कुलस्वामीनी सोसायटी संतोष उपाध्यक्ष संतोषदादा चव्हाण आणि त्यांचे मित्रमंडळ वडद ग्रामस्थांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. आणि वडद गावाविषयी थोडंसं सांगायचं म्हटलं तर मी फारशी कधी आले नाही, पण ह्या निवडणुकीच्या दरम्यान माझं वडदमध्ये येणं झालं. वडद ग्रामस्थांनी खूप भरभरून प्रेम दादांनाही दिलं, मलाही दिलं. आणि बऱ्याच कार्यक्रमांना मी इथे वडदमध्ये उपस्थिती दिलेली आहे. तशी बरीचशी कामं दादांनी वडद गावामध्ये पण आणलेली आहेत. आणि काही पूर्ण झाली, काही अपूर्ण आहेत, ती पण पूर्ण होतील हा शब्द मी स्वतः देते. आणि जसं तुम्ही दादांवर एवढं भरभरून प्रेम दिले केलेलं आहे तसंच प्रेम तुमचं कायम आमच्या कुटुंबावर राहू द्या, एवढीच तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती. आणि आता कार्यक्रमाला पण उशीर होतोय, मुलांचा डान्स आहे. आपण सगळेजण ह्या डान्सचा कार्यक्रमाचा आनंद घेऊया. आणि पुन्हा एकदा ह्या यात्रेच्या निमित्ताने सगळ्या वडद ग्रामस्थांना आपले कुलस्वामीनी उपाध्यक्ष संतोषदादा चव्हाण त्यांचे मित्रमंडळी म्हणजे थोडक्यात श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान ह्या सगळ्या ग्रुपला धन्यवाद. आणि मला पण तुम्हाला तुम्ही एवढं मानाने सन्मानाने इथे बोलवलं त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. श्री स्वामी प्रतिष्ठान आयोजित या सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित असणाऱ्या नृत्य स्पर्धांच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या आदरणीय वहिनी साहेब ज्यांनी आत्ताच अतिशय सुंदर लोककलांचा परिपाठ आपल्या पुढे सादर केला आणि ग्रामीण भागाचं महत्त्व आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला, त्या आमच्या सीमाताई व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सगळ्यांची नावं न घेता तुम्हालाही थंडी वाजते आणि 2 मिनिटात तुमच्याशी संवाद साधून मलाही पुढे पुण्याला जायचं आहे. खरं तर या कार्यक्रमाला येत असताना मनामध्ये खूप शंका होती की इतकी थंडी आहे, ग्रामीण भाग आहे, लोक जमतील का, कार्यक्रम होईल का, आणि याच्याही पलीकडे मला पुरस्कार का दिला आणि तोही मीना खोरे भूषण पुरस्कार. मला असं नेहमी राहून राहून वाटतं की या मीना नदीच्या तीरावर बसलेल्या गावांमध्ये कुठली तरी एक ऊर्जा आहे. संपूर्ण जुन्नर तालुक्याचा जर अभ्यास केला तर या मीना नदीच्या काठावर बसलेल्या प्रत्येक गावाला एक वेगळा आयाम आहे, वेगळा विचार आहे, वेगळी उंची आहे, वेगळा इतिहास आहे. ज्यावेळी या पट्ट्याचा अभ्यास केला जातो त्यावेळी सांगितलं जातं की याच भागाने वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य रामदास बाबा मणसुखांसारखं रत्न महाराष्ट्राला दिलं. याच मीना भागानं वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरेंसारखं एक रत्न महाराष्ट्राला दिलं. याच मीना नदीच्या तीरावर बसलेल्या नारायणगाव सारख्या छोट्याशा गावामध्ये गरिबीशी झगडत आपलं जीवन जगणाऱ्या आणि संसार थाटणाऱ्या आणि पोटामध्ये लेकरू असताना देखील पोटाची खळगी भरत असताना व्यासपीठावर नृत्य करत असताना वेदनेचा कल्लोळ माजावा, थोडा वेळ नृत्य थांबावं, स्टेजच्या मागे जावं, मुलाला जन्म द्यावा आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर येऊन आपली नृत्यकला सादर करावी या उभ्या महाराष्ट्राला आणि उभ्या देशाला ज्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाई नारायणगावकर या देखील याच भागातल्या. आणि मी असं काही विशेष केलं नाही,
आणि या मांदियाळीमध्ये मला संतोष दादांनी आणि वडसकर ग्रामस्थ आणि प्रतिष्ठानांनी येऊन बसवलं. त्यावेळी माझं आत्मचिंतन सुरू होतं की मी याच्यासाठी पात्र आहे का, नसेल तर पात्र होण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये नक्कीच करेल. खरं तर आजच्या तरुणाई पुढे असे असंख्य भयावह असे प्रश्न आहेत. एकतर फ्लॅट संस्कृती आहे, ग्रामीण भागामध्ये अजून त्याचा शिरकाव झालेला नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये राजकारणाचा प्रचंड शिरकाव झाला म्हणून याने त्याच्या घरामध्ये जायचं नाही आणि त्याने त्याच्या घरामध्ये जायचं नाही ही परिस्थिती ओढावलेली आहे. आणि याच्यामध्ये कुचंबणा होते ती लहान मुलांची, आणि लहान मुलांना खऱ्या अर्थानं व्यासपीठ निर्माण करून द्यावं म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी मी पाहतो की अनेक व्यासपीठं आहेत. मी बालगंधर्व चौकात राहतो, समोर बालगंधर्व आहे, प्रत्येक कॉलेजमध्ये वेगवेगळे इव्हेंट असतात, परंतु ग्रामीण भागामध्ये मात्र अशी कला जोपासण्याचे प्रयत्न खूप कमी होत आहेत. परंतु ग्रामीण भागामध्येच खरी कला आहे हे अशोक हंडेंनी खरं महाराष्ट्राला दाखवून दिलं. आणि म्हणून मी या ठिकाणी आल्यानंतर मीही माझ्या लहानपणाच्या कालखंडामध्ये गेलो, मीही नृत्य स्पर्धेमध्ये भाग घेत होतो. आणि असाच भाग घेता घेता भाऊ देवाडे माझे वर्गमित्र आहेत, माझा एक अतिशय जवळचा मित्र आहे आशुतोष जोगळेकर, जोगळेकर फोटो स्टुडिओ, त्याने मला चॅलेंज केलं आणि बुगी उगीची स्पर्धा आमच्या कॉलेजमध्ये होते. मी कॉलेजमध्ये उत्कृष्ट वक्ता होतो, NCC NSS सगळीकडे नेतृत्व करायचं, वादविवाद सगळ्या स्पर्धांमध्ये. पण त्याने मला चॅलेंज केलं आणि चॅलेंज केल्यानंतर मी त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं ठरवलं. आणि मला भाग घ्यायचा म्हटल्यानंतर मला जिंकायला आवडतं, मग काय करायचं, तर मी गरभा घालून डान्स केला, दिल्ली शहर में मारो घागरा जो भूमी. यानंतर बुगी उगीची जी स्पर्धा असते, थीम असते, एक फास्ट ट्रॅक सॉंग असतं, एक स्लो ट्रॅक सॉंग असतं, आणि एक मला दलेर मेहंदीचं गाणं होतं आणि एक अतिशय सॅड सॉंग शम्मी कपूरचं होतं. आणि याच्यावर मला डान्स करायचं होतं आणि SNTT परीक्षकची टीम त्या ठिकाणी होती आणि मी ते चॅलेंज सहज पार केलं, सगळ्या कॉलेजने कल्ला केला आणि मला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये मिळालं. हे सांगण्यासाठी इथे आलो नाही, परंतु नृत्य स्पर्धा आहेत म्हणून आपलीही कला थोडीशी होती ती सांगावी म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर आजच्या तरुणी पिढीला घडवण्याचं काम तुम्ही सगळ्या महिलांनी केलं पाहिजे. मला तुमच्यातनं कोणीतरी सावित्रीबाई पुढे आल्या पाहिजे, जिजाऊ पुढे आल्या पाहिजे, अहिल्याबाई पुढे आल्या पाहिजे. या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे. आज महाराष्ट्राच्या घराघरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संदेश जातोय, तो संदेश आपण थांबवला पाहिजे. या मुलांच्या कलागुणांना वाव देणं म्हणजे काय, यश आणि अपयश पचवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये दृढ करणं. स्पर्धा म्हणजे काय, स्पर्धेतनं आम्ही काय शिकतो, तर स्पर्धेतनं आमची मानसिकता आम्ही कणखर करत असतो. याचबरोबर जगाचा वेध घेण्याची परिस्थिती आम्ही त्यांच्या अंगी निर्माण करतो. मला एका मुलीचं कौतुक करायचं जिचं वय फक्त 14 आहे. ग्रामीण भागामधल्या आयांनी आणि बाबांनी हे नक्की ऐकावं की 14 वर्षाची एक मुलगी ग्रेटा थनबर्ग नावाची, ती स्वीडन ह्या देशातली 125 देशांमध्ये तिचं काम घेऊन जाते. हे सोपं नाहीये. 14 वर्षाची मुलगी 125 देशांमध्ये काम घेते आणि 40 लाख विद्यार्थी तिच्या चळवळीमध्ये जोडले जातात. मला दुसरं नाव आदरानं घ्यावं लागेल, मलाला युसुफझाई, जिच्या जीवनावर आता चित्रपट येतोय. ती मलाला युसुफझाई डोक्यात इकडं गोळी मारली आणि इकडे गोळी बाहेर पडली, अतिरेक्यांनी तिच्यावर हल्ला केला. जगण्याशी संघर्ष करत असताना आज मुलींच्या शिक्षणासाठी धडपड करते तीही लहानच होती, तिला जगानं नोबेल पारितोषिक दिलं. जगामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत, आपल्याही लेकी घडल्या पाहिजे, आपलीही मुलं घडली पाहिजे, त्यांच्यासाठी ते वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे. ग्रामीण भागातली मुलं शहरामध्ये आल्यानंतर मागे का पडतात याचं आत्मपरीक्षण प्रत्येक गावामध्ये झालं पाहिजे. मी संतोषदादांना या निमित्ताने एक आवाहन करेन. संतोषदादा, तुम्ही हा सांस्कृतिक कार्यक्रम नक्कीच घेतला, मला त्याच्याबद्दल आक्षेप नाही किंबहुना आनंद आहे, परंतु मला एक आपल्यापुढे एक मागणी करायची आहे. परवा मी एक बातमी ऐकली, अरविंद केजरीवालांनी त्याच्यावर रिट्विट केलेलं आणि माझे साडू दिल्लीला आहे, त्यांनी मला ती बातमी पाठवली आणि मी FC रोडवर होतो, एका ठिकाणी बसलेलो, मला ती बातमी त्यांनी पाठवली. आपल्या ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये मुलांना खऱ्या अर्थानं शिक्षण मिळतं का याचा आपण जर आदर्श घ्यायचा असेल तर शिरूर तालुक्यातल्या एका शाळेचा घ्यावा. बंद पडायला आलेली शाळा, ते 600 विद्यार्थ्या शिक्षण घेतात आणि त्या ठिकाणी आपल्याला आनंद वाटेल की 5000 मुलं वेटिंगवर आहेत ॲडमिशनसाठी. 5000 मुलांनी त्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळावं जिल्हा परिषद शाळेमध्ये म्हणून आपली नावं नोंदवली आणि त्या शाळेने आता नावं नोंदणी बंद केलेली आहे. जगामध्ये 3च देश आहेत झिरो एनर्जीवर स्कूल चालवणाऱ्या, या 3 जगांमध्ये देशांमधली शाळा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि शिरूर तालुक्यामध्ये आहे. अशी एखादी शाळा
या वडजमध्ये निर्माण होईल का, आणि याच्यासाठी संतोष दादांनी जर प्रयत्न केला तर मला वाटतं वडजमधूनही ही शाळा निर्माण होईल. आपल्यालाही IAS पाहिजे, आपल्यालाही IPS पाहिजे, आपल्यालाही राष्ट्रभक्त पाहिजे. म्हणून मी एक चळवळ सुरू केली, चला बदलूया, राष्ट्र घडूया. आणि मग अनेक ठिकाणी प्रवचनांना जातो, व्याख्यानांना जातो, तब्येत बरी नसतानाही. आज शिरूरला, उद्या पिसोळीला, पुण्याला कार्यक्रम आहे. संतोष दादांच्या आग्रहामुळे तुमच्या दर्शनासाठी ते आलो. संतोष दादांबद्दल मला नेहमी हायसं वाटतं की ग्रामीण भागातला टच असताना देखील मुंबईसारख्या शहरामध्ये गेल्यानंतर उद्योग व्यवसाय करताना प्रचंड प्रगती करीत असतानाही मनामध्ये गावाबद्दल अतिम श्रद्धा, अतिम प्रेम आणि गावाबद्दल असणारी आत्मीयता, याच्यातनं माझ्या गावातल्या मुलांना कलागुणांना वाव देण्यासाठी हा घेतलेला उत्सव आणि ग्रामस्थांनी त्याला दिलेली साथ, म्हणून संतोष दादांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि संतोष दादा म्हणजे ज्यांच्या नावामध्ये संतोष आहे, आणि मी ज्यांना त्यांना ज्यावेळी भेटतो त्यावेळी माझ्याही मनामध्ये संतोष निर्माण होतो आणि आनंद निर्माण होतो. आनंदाची काही व्याख्या असते, एक असतो आनंद, नंतर असतो पूर्णानंद, एक असतो सर्वानंद, एक असतो आत्मानंद आणि नंतर असतो परमानंद. आनंद ते परमानंदाची वाटचाल तुमच्या मनी संतोष असेल तर होईल. म्हणून प्रत्येकाने संतोष सारखं वागावं आणि मनामध्ये संतोष घ्यावा. आपलं जीवन आनंदी आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय अंतकरणापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझा लाडका विद्यार्थी निलेश या ठिकाणी आहे, ज्याने या ठिकाणी सूत्रसंचालन केलं. तो मनोज खरं तर क्रिकेटच्या दुनियातला बेस्ट कॉमेंटेटर म्हणून त्याचा दुबईपर्यंत नाव आहे असा मनोज या ठिकाणी आहे. माझा लाडका मेघनाथ या ठिकाणी आहे. ही सगळी लहान माझी लाडकी लेकरं माझ्या संस्थेची व्हॉइस संस्थेची आहेत. आणि सीमाताई आपण आहात, आपण आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलात. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. जे विजेते होतील ते यशाने हुरळून जाऊ नका, त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा. जे अपयशी होतील ते पुन्हा एकदा यश मिळवण्याचा प्रयत्न करा. यश आणि अपयश याच्या पलीकडे माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करा. आणि माणूस म्हणून जगण्याचा संदेश वडजणं उभ्या महाराष्ट्राला द्यावा या अपेक्षेने मी या ठिकाणी तुमची रजा घेतो. धन्यवाद, मला पुरस्कार दिला, आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचा मनापासून आभारी. या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलून आज एका सामान्य कुटुंबातल्या मुलाचा सन्मान तुम्ही या स्टेजवर केला, तर माझ्या बरोबर जेवढ्या जेवढ्यांना आवाज जाईल त्यांनी फक्त एकदा आवाज द्यायचा आणि जोरात द्यायचा आहे. कारण का ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण आपलंच आहे, तर त्याच्यामुळे सगळ्यांनी जेवढ्यांना आवाज जाईल तेवढ्यांनी आवाज द्या. रस्त्यावर गेलं तर त्यांनी पण आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की. भारत माता की. तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या वडस ग्रामस्थांचा मी मनापासून धन्यवाद देतो का आज आपल्या या शिवरून या प्रतिष्ठानला पुरस्कार दिला. तर सगळ्यात महत्वाचा पुरस्कार माझे एक व्यसन असून ज्यांनी ज्यांनी या 3-3.5 वर्षामध्ये आपले या कामाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचं आहे. याच्यामध्ये संतोष दादांची ओळख सांगायची म्हणजे जेव्हा मी कोणालाही माहित नव्हतो त्यावेळेस ते फेसबुकवर काम पाहिजे आणि जेमतेम लोक 100-150 लोक फेसबुकवर काम पाहिजे, त्यावेळेस त्यांनी कुलस्वामीच्या माध्यमातून 15,000 रुपयाची मदत आपल्या शिवरून या प्रतिष्ठानला 2-2.5 वर्षापूर्वी केली होती. त्याचबरोबर निलेशराव चव्हाण, हे सगळेजण वडसगावचे जेवढे काय बरेच जण राजकीय असतील किंवा तरुण मुलं असतील यांनी कायम आपल्या शिवरून या प्रतिष्ठानला सपोर्ट केलाय. तर सगळ्यात महत्वाचं आता इथं बरेच वयस्कर लोक पण बसलेले, काही महिला पण येत नाही ज्यांच्याकडे फेसबुक व्हॉट्सअप असेल युट्यूब वर कधी कधी बघत नसतील, तर त्यांना फक्त सांगतो का नक्की कोणत्या मुलाचा सन्मान केलाय आणि काय कामाचं केलाय. तर तुम्ही रोडवर असं बऱ्याच ठिकाणी पाहिलं असाल का जे लोक विचित्र अवस्थेमध्ये दाढी केस वाढून आपलं आयुष्य जगत असतात, तर त्या लोकांना सुद्धा आपल्यासारखं जीवन जगण्याचा अधिकार असतो. पण आपल्या समाजाकडून बोललं तर त्यांना तो भेटत नाही आणि कधी कधी त्यांच्या नातेवाईकांकडून पण त्यांना भेटत नाही. तर अशा लोकांचं पुनर्वसन करण्याचं काम करतोय आपण मनोरुग्ण लोकांचं. तर आता सध्या माझ्या घरी जिथे मी राहतो त्या ठिकाणी अशा 55 निराधार लोकांचं आपण पुनर्वसन करण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. याच्यामध्ये सगळी महाराष्ट्रातली जनता माझ्या पाठीशी उभी राहिली म्हणून एक काम एका व्यक्तीपासून जुन्नर बस स्टँड मध्ये बरेच आता कॉलेजची मुलं वगैरे पण असतील जो मागच्या साईडला जो मनोरुग्ण बसलेला असायचा, तर त्याच्यापासून माझी सुरुवात झाली. आणि आतापर्यंत 550 वर लोकांना आपण आधार देण्याचं काम केलेलं आहे. बरी करून काही घरापर्यंत पोहोचले
तर अशा कामाचा तुम्ही सन्मान केलाय. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सगळेच घेतात, शिवजयंती आल्यावर घेतलं कोण कसं घेतलं, पण आज खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ज्याला खरंच मदतीची गरज आहे त्याच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे. कालचं जे उदाहरण सांगतो मी, असे बरेचसे 500 वर लोक उचलले, काही लोक मला कदाचित त्याच्यातली माहिती पण नसतील, आता थोडं असतील थोडं म्हणजे काय करत असतील त्यांना घरापर्यंत पोहोचवलं कशी आवाज देत होती. पण कालचं जे सांगतो मी वडाळ्याला गेलो होतो रात्री, तर असंच दिवसभर सगळं त्यांचं आवरून मी 4:30-5 घरात निवांत बसलो म्हणलं आता काय नाही. तर संध्याकाळी मला फोन आला 4:30-5 वडाळा पोलीस स्टेशनवर, ते PI म्हणते का भाऊ आपल्या इथे एक लेडीज आहे आणि त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे, तर तुम्ही काही करा आणि लवकरात लवकर इथे पोहोचा. तर म्हटलं काय करावं, म्हटलं चालेल मी आलो जेवढ्या लवकर येत येईल तेवढं मी तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि मी 10:30-11 वडाळ्यामध्ये गेलो मुंबईला, आणि मी मला काहीच माहित नव्हतं, मला फक्त त्यांनी सांगितलं एक लेडीज आहे त्यांना घेण्यासाठी या, त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे. तिथे गेलो पाहिलं अक्षरशः त्या लेडीजला एका साईडने पॅरलाइज झालेला, चालता पण येत नव्हतं आणि डोळ्यांनी दिसत पण नव्हतं. अशा अवस्थेमध्ये ती मुंबईमध्ये तिचं आयुष्य रोडवर जगत होती, पायाला लागलेलं. आता याच्यामधून एक वाटतं का चांगला माणूस असला तर एक चोरी करून जगू शकतो किंवा भीक मागून खाऊ शकतो किंवा कसंही आपलं आयुष्य जगू शकतो, पण या महिलेने करायचं काय जिला चालता सुद्धा येत नाही, डोळ्यांनी दिसत सुद्धा नाही, आणि कदाचित आपल्यासारखा माणूस एखादा रुपये त्यांना देणार पण नाही. तर अशा अवस्थेत लोक जगतायत आणि त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. तर ते काम आपण माझं म्हणजे बागे चांगले का ते जुन्नर तालुक्यामधून चालू झालं आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर आपण ते काम चालू केलंय, काही दिवसात आपलं काम कर्नाटक मध्ये सुद्धा चालू करतोय. तर असंच सगळ्यांचं प्रेम या जुन्नर तालुक्यातल्या लोकांचं माझ्या पाठीशी असू द्या. परत एकदा सगळ्या वडच्या ग्रामस्थांचं आणि संतोष दादांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि ज्या लोकांना काम पाहिजे असेल ते फेसबुक किंवा युट्यूबला आपलं काम पाहू शकता, त्याच्यावर आमचं पूर्ण कुटुंब, कोणत्याही बाहेरचा व्यक्ती कामाला नाही, सगळं आमच्या कुटुंबातलीच व्यक्ती त्या लोकांचं सांभाळ करण्याचा प्रयत्न करत आहे. तिथं माझे सख्य चुलते, त्याच्यानंतर माझा मित्र अमोल, हे सुद्धा आज माझ्या बरोबर या ठिकाणी आले का, तर आपला मित्र आहे किंवा आपला मुलगा आहे काहीतरी समाजासाठी चांगलं करतोय, तर त्याच्या पाठीशी उभं राहणं आपलं काम आहे. आणि खरं सांगायचं म्हणतात आज तरुण पोरं भरपूर जोडली, पण आजपर्यंत 3.5 वर्षात एकाही मुलाला मी 1 रुपया पगार दिला नाही किंवा 1 रुपया सुद्धा दिला नाही, पण आज बरीचशी पोरं माझ्या बरोबर 24 तास या लोकांसाठी काम करतायत, त्यांच्यामुळे मी चांगल्या प्रकारे काम करू शकतो. तर आले तर एकदा नक्की भेट द्या, नक्की काय काम करतोय, कारण का मी किती ओरडून सांगितलं मी असं करतोय, मी अशा लोकांना असं करतोय तसं करतोय, तर तुम्ही त्या ठिकाणी आले तर तुम्हाला सगळं पाहायला भेटल आणि नक्की काय काम चालू आहे हे कळलं. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे.